राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली जाते. माननीय पवार साहेबांना बोलवले, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना बोलवले, काँग्रेसचे नेते माननीय अशोक चव्हाण साहेब असतील, माननीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, त्यांना बोलवले, आंबेडकर साहेबांना बोलवले, सर्व आठवले साहेबांना, सर्व लोकांना, प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याला. आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यावरती सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र विचार विनिमय केला पाहिजे, एकत्र याच्यावरती काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलाय. आज सकाळी 10:30 वाजता ती बैठक होती आहे. त्या बैठकीमध्ये सगळ्यांशी चर्चा केली जाईल. सरकारची आडमुठी भूमिका बिलकुल नाही. सरकार सर्व घटकातल्या, सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्मातल्या, सर्व पक्षाच्या सगळ्या लोकांचे विचार ऐकून घेईल आणि जे काय सर्वानुमते आजच्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये ठरेल त्याप्रमाणे पुढे कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक पावलं की तात्काळ सरकारकडून उचलली जातील. राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे, अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. अशा पद्धतीने सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, सामान्य नागरिक भरडला जाणार नाही, याच्यासाठी राज्य सरकारला सामंजस्यानं ही परिस्थिती हाताळण्यासाठी, शांतता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधव भगिनींनी, सर्व जनतेने सहकार्य करावं एवढी विनंती आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला करतो. तुम्ही आता मात्र या बैठकीमध्ये तुम्ही चर्चा करणार आहात की म्हणजे मराठा आरक्षणावर मनोज जरांग यांची जी मागणी आहे, पूर्वी दाखले मिळावेत आणि ओबीसी मधून आरक्षण सरसकट मिळावं, आम्ही सगळ्याच विषयावरती चर्चा आज डिटेल बैठक होणार आहे. म्हणजे आजच्याची राजकीय परिस्थिती, सरकारनं घेतलेले निर्णय, सरकार करत असणाऱ्या उपाययोजना, याच्या बाबतीत मुद्देनिहाय मुद्देसूद अगदी सर्व माहिती, सर्व अवगत सरकारच्या वतीनं सर्व राजकीय पक्षाला केलं जाईल. आपण जो प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये जी सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी जे दाखले द्या, ही जी माननीय जरंगे पाटील साहेबांची मागणी आहे, याच्या बाबतीत पवार साहेबांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं पाहिजे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं पाहिजे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, आणखी नेते असतील. माझं स्पष्ट मत आहे की जे तीन आता हे बाकीचे महायुतीचं सरकार आणि हे जे बाकीचे राजकीय पक्ष आहेत, या राजकीय पक्षांच्या प्रमुख आणि विशेषतः पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, याला हे मान्य आहे का की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या, हे जर या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याला जर मान्य असेल तर तिने आज भूमिका स्पष्ट करावी ना. आजची बैठक ही सगळ्या विषयावर चर्चा करायसाठी आहे. लॉ अँड ऑर्डर कशी अबाधित राखायची, सर्व पक्षांनी शांततेचं आवाहन कसं करायचं, आणि आता जे जरांगे पाटील साहेब ज्या भूमिकेवरती ठाम आहे की सगळ्यांना कुणबी दाखले द्या सगळ्या मराठ्यांना, मग ते देताना सगळ्या राजकीय पक्षांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्रातले, विशेषतः पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत, यांनी स्पष्ट करावं की त्यांच्या भंडाऱ्याची उधळण म्हणजे